नमस्कार मित्रांनो डॉक्टर पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती योजनेकरता ऑनलाईन अर्ज नोंदणीला सुरुवात झाली असून सरचा ॲप्लिकेशन फॉर्म आणि नियम व या यासंदर्भात सविस्तर माहिती घेणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम सदरच्या शिष्यवृत्तीकरता कोण कोण अर्ज करू शकतात या संदर्भात माहिती घेऊया तर या योजनेअंतर्गत शिष्यवृत्तीचा लाभासाठी विद्यार्थी महाराष्ट्र राज्यातील मराठा कुणबी मराठा कुणबी व कुणबी मराठी या जातीतील म्हणजेच या कास्टमधीलच उमेदवार सदरच्या शिष्यवृत्तीकरता अर्ज करू शकतात आणि दुसरी अट म्हणजे महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेले उमेदवारच या शिष्यवृत्तीकरता देशांतर्गत शिष्यवृत्तीकरता अर्ज करू शकतात आणि त्यानंतर विद्यार्थ्यांनी पदवी अभ्यासक्रमासाठी अर्ज करताना पदवी राज्य शासनाच्या किंवा इतर राज्य केंद्र शासनाच्या कोणत्याही शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेला उमेदवार नसावा म्हणजेच शासनाच्या किंवा राज्य शासनाच्या तसेच इतर केंद्र शासनाच्या कोणत्याही शिष्यवृत्तीचा ज्यांनी लाभ घेतलेला नाही असेच उमेदवार अर्ज करू शकतात तसेच पदव्युत्तर पदवी पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी अर्ज करताना पदव्युत्तर पदवी आणि पदव्युत्तर पदविकासाठी राज्य शासनाच्या किंवा इतर राज्याच्या केंद्र शासनाच्या शिष्यवृत्तीचा लाभ न घेतलेले विद्यार्थीच या योजनेत आता पात्र आहेत आणि त्यानंतर या शिष्यवृत्तीसाठी विहित केलेल्या विद्यापीठ संस्थेमध्ये प्रवेश घेणारा विद्यार्थी हा पूर्णवे विद्यार्थी म्हणून प्रवेशित असावा त्याला या शिष्यवृत्तीसाठी म्हणजेच पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत जी शिष्यवृत्ती आहे तर या पोर्टलमार्फत ज्या नियोजित संस्था आहे त्या विद्यापीठ आहेत त्या ठराविक संस्थांमध्येच प्रवेश घेतलेला विद्यार्थी सरच्या शिष्यवृत्तीकरता पात्र ठरेल तर यानंतर पदवी अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्याची कमाल वयोमर्यादा पंचवीस वर्ष पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी कमाल वयोमर्यादा तीस वर्ष राहील तर या वयोगटातीलच विद्यार्थी सदरच्या शिष्यवृत्तीकरता देशांतर्गत शिष्यवृत्तीकरता अर्ज करू शकतात आणि त्यानंतर सदरच्या अटींची पूर्तता करणारे तीनशे पात्र शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांपैकी पन्नास जागा मुली आणि विद्यार्थिनींकरता राखीव असणार आहे योजनेअंतर्गत शिष्यवृत्तीच्या लाभासाठी विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे सर्व मार्गाने मिळणारे एकूण वार्षिक उत्पन्न हे नॉन क्रिमिनलमधील आठ लाख आवश्यक असते गरजेचं आहे आणि एकूण दरवर्षी तीनशे विद्यार्थ्यांची निवड या शिष्यवृत्तीकरता करण्यात येणार आहे आणि पालक आणि विद्यार्थी यांचे एक वार्षिक उत्पन्नानुसार शिष्यवृत्ती देय विद्यार्थी संख्या बाबतची माहिती खालील रखानामध्ये दर्शवण्यात आली आहे त्यामध्ये सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये तीनशे विद्यार्थ्यांची संख्या आहे आणि यामध्ये उत्पन्न मर्यादा येथे पाहू शकता शून्य ते तीन लाखांपर्यंत शंभर विद्यार्थी संख्या असणार आहे तीन लाख ते पाच लाखपर्यंत शंभर विद्यार्थी आणि पाच लाख ते नॉन क्रिमिलर मर्यादेपर्यंत शंभर विद्यार्थी तर अशा प्रकारे उत्पन्न गटानुसार विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे आणि एकूण तीनशे विद्यार्थ्यांना या यासरच्या पंजाबराव देशमुख देशांतर्गत स्कॉलरशिप जे आहे शिष्यवृत्ती आहे यासाठी निवडली जाणार आहे आणि यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजेच नमूद विद्यार्थी जर त्याच वर्षी उपलब्ध झाले नाहीत तर व्यवस्थापकीय संचालक सारथी हे वरील आखाणामध्ये दर्शवण्यात आलेले उत्पन्न मर्यादामधील विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये त्या वर्षी पुरते बदल करून पात्र विद्यार्थ्यांमधून रिक्त त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे पालक नोकरीत असतील तर त्यांचे आयकर विवरणपत्र फॉर्म नंबर सिक्स्टीन तसेच सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले मागील आर्थिक वर्षाचे कुटुंबाने कुटुंबाचे सर्व मार्गाने मिळणाऱ्या उत्पन्नाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे ज्यांचे पालक जॉब करतात अशा विद्यार्थ्यांसाठी उत्पन्नाचा सा दाखला सादर करणे बंधनकारक आहे आणि जर पात्रधारक पन्नास विद्यार्थ्यांनी मुली उपलब्ध जर जा झाल्या नाहीत तर त्या वर्षाकरता पात्र विद्यार्थी मुलांमधून त्या जागा भरण्यात येतील तर अशी अट देखील येथे देण्यात आले आहे आणि इतर विद्यार्थ्यांसाठी सक्षम प्राधिकारी तहसीलदार किंवा नायब तहसीलदार यांनी दिलेले मागील आर्थिक वर्षाचे कुटुंबाचे सर्व मार्गांनी मिळणाऱ्या उत्पन्नाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे आणि यानंतर शैक्षणिक पात्रता आहे ते आपण पाहूया तर या शैक्षणिक पात्रता मध्ये पहिले आहे उमेदवार दहावी आणि बारावीची परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचं आहे त्यानंतर या योजनेअंतर्गत पदवी अभ्यासक्रम शिष्यवृत्तीच्या लाभासाठी विद्यार्थ्यांच्या इयत्ता बारावीच्या परीक्षेतील गुण विचारात घेऊन गुणानुक्रमे निवड करण्यात येईल त्याकरता विद्यार्थ्याने इयत्ता बारावीच्या परीक्षेत किमान पंचावन्न टक्के गुण मिळवणे गरजेचं आहे त्यानंतर पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय प्रवेश वर्षात प्रवेश घेणाऱ्या डिप्लोमाधारक विद्यार्थ्यांचे डिप्लोमाच्या परीक्षेतील गुण विचारात घेऊन गुणानुक्रमे निवड करण्यात येईल आणि त्याकरता विद्यार्थ्यांनी डिप्लोमाच्या परीक्षेत पंचावन्न टक्के किमान गुण मिळवणे आवश्यक राहील त्यानंतर पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या शिष्यवृत्तीकरता पदवी अभ्यासक्रमातील गुणांची टक्केवारी विचारात घेऊन गुणानुक्रमे निवड करण्यात येईल तर यामध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या शिष्यवृत्तीकरता पदवी अभ्यासक्रमातील गुणांची टक्केवारी विचारात घेऊन गुणानुक्रमे निवड करण्यात येणार आहे त्यामुळे विद्यार्थ्याने पदवी परीक्षेमध्ये किमान पंचावन्न टक्के गुण मिळवणे गरजेचं आहे आणि संबंधित अर्जदार हा योजनेअंतर्गत विहित केलेल्या संस्थांमध्ये म्हणजेच साते पोर्टलमार्फत ज्या संस्था आहेत किंवा जी कॉलेज आहेत त्यामध्येच पदव्युत्तर पदवी आणि पदव्युत्तर पदवी या अभ्यासक्रमासाठी त्या त्या संस्थांची प प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रवेशित झालेला असाव्या ज्या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं आहे तिची जी प्रवेश परीक्षा आहे ती पर प्रवेश परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि राज्यातील सर्व विभागातील विद्यार्थ्यांना समान संधी देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य विभागीय माध्यमिक उ व उच्च माध्यमिक शिक्षण परीक्षा मंडळाच्या परिक्षेत्रक्ष क्षेत्रातील रहिवासी असलेल्या विद्यार्थ्यांची खालीलप्रमाणे मंडळ मंडळनिहाय निवड करण्यात येईल आणि यामध्ये बोर्ड जे आहे तर त्यांच्याप्रमाणे निवड करण्यात येईल यामध्ये विभागीय शिक्षण परीक्षा मंडळ न्याय इथे संख्या दिल्या आहे आणि एकूण विद्यार्थी नऊ मंडळे आहेत तर अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणाहून प्रत्येक मंडळानुसार विद्यार्थी संख्या घेतली जाणार आहे आणि यामध्ये इतर महत्त्वाच्या सूचना वाचून घ्यायच्या आहेत आणि या शिष्यवृत्ती अंतर्गत विद्यार्थ्यांना कोणकोणता लाभ घेणार आहे तर ही सर्वात महत्त्वाची बाब आपण पाहणार आहोत तर पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत गुणवत्ता शिष्यवृत्तीसाठी जे पात्र उमेदवार आहेत अशा विद्यार्थ्यांस संबंधित विद्यापीठात शैक्षणिक संस्थेने अभ्यासक्रमासाठी जो ठरवून दिलेला पूर्ण शिक्षण परीक्षा शुल्क त्यानंतर परीक्षा शुल्क त्यानंतर नोंदणी फी जिमखाना ग्रंथालय संगणक इत्यादी शुल्क संबंधित विद्यापीठ पिद, शैक्षणिक संस्थेमार्फत संबंधित विद्यार्थ्याच्या संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येईल म्हणजेच या प्रकारच्या सोयीसुविधा सर्व या स्कॉलरशिपमार्फत पूर्ण होणार आहेत तर याचबरोबर जे विद्यार्थी संबंधित विद्यापीठ आणि शैक्षणिक संस्थेच्या हॉस्टेलमध्ये राहत असतील तर अशा विद्यार्थ्यांना संस्थेने आकारणी केलेले जे शुल्क आहे म्हणजे जे फी आहे आणि भोजन शुल्क आहे सत्रनि सत्रनिहाय रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये प्रत्येक सत्रानुसार जमा करण्यात येणार आहे आणि असे विद्यार्थी पात्र असणार आहेत आणि जे विद्यार्थी वसतिगृहात जागा व्हावी अन्यत्र राहत असतील अशा विद्यार्थ्यांना वसतिगृह वसतिगृहशुल्क व भोजन शुल्काची रक्कमही तो शिक्षण घेत असलेल्या संबंधित संस्थेच्या आकारणी करण्यात आलेल्या वसतिग्रह शुल्क व भोजन शुल्क रकमेच्या मर्यादेत सत्र न्याय रक्कम संबंधित विद्यार्थ्याच्या आधारसंलग्न बँक खात्यावर जमा करण्यास पात्र असणार आहेत आणि या योजनेंतर्गत जे पात्र ठरलेले विद्यार्थी आहेत त्यांना अभ्यासक्रमासाठी लागणाऱ्या पुस्तकांसाठी पंचवीस हजार रुपये शैक्षणिक साहित्य तसेच इतर शैक्षणिक खर्चासाठी एकूण पंचवीस हजार रुपये असे एकूण हजार रुपये प्रत्येक वर्षी संबंधित विद्यार्थ्याच्या त्याच्या आधार संलग्न बँक खात्यावर दोन टप्प्यात आधार करण्यात येईल आणि यासाठीचा सा तपशील विहित नमुन्यात सारथी कार्यालयाकडे सादर करणे बंधनकारक आहे योजनेकरता अर्ज कसा करावा यासाठी पुढची माहिती पाहूया तर सर्वप्रथम शिष्यवृत्ती अर्जासोबत विद्यार्थ्याने पुढील महत्त्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक का आहे तर महाराष्ट्राचा रहिवाशी असल्याबाबत डोमेसिल प्रमाणपत्र उमेदवाराला अटॅच करायचं आहे त्यानंतर विद्यार्थी मराठा कुणबी मराठा कुणबी मराठा जातीचा असल्याचा कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला सोबत अटॅच करायचा आहे त्यानंतर फॉर्म नंबर सोळा उत्पन्नाचा दाखला तिथे आयकर विवरणपत्र आपल्या पालकांचं अटॅच करायचं आहे आणि इयत्ता बारावीचा शाळा शाळा सोडल्याचा किंवा महाविद्यालय सोडल्याचा दाखला त्यानंतर संस्थेत प्रवेश मिळाल्याचे संबंधित संस्थेचे पत्र त्यानंतर आधार कार्ड पॅन कार्ड पालकांचे वा किंवा विद्यार्थ्याचे आधार संलग्न बँक खात्याचा तपशील आणि सर्व गुणपत्रिका बारावी डिप्लोमा पदवी इत्यादी परीक्षांच्या सर्व वर्षाच्या गुणपत्रिका सोबत जोडायच्या आहेत आणि लक्षात घ्या या योजनेअंतर्गत शिष्यवृत्तीसाठी तीनशे पात्र विद्यार्थी उपलब्ध न झाल्यास पुन्हा जाहिरातीद्वारे अर्ज मागून तीनशे विद्यार्थ्यांचा कोटा पूर्ण करण्यात येतील प्रकारे ही संपूर्ण माहिती वाचून घ्यायची आहे आणि यामध्ये दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे सदरची शिष्यवृत्ती प्राप्त केल्यानंतर इतर कोणतीही शिष्यवृत्तीसाठीची विद्यार्थ्यांना प्राप्त होणार नाही तर अशी नोटीस येथे देण्यात आलेली आहे त्यामुळे संपूर्ण माहिती वाचूनच सदच्या शिष्यवृत्तीकरता अर्ज करायचा आहे आणि यामध्ये विहित नमुन्यात जो अर्ज आहे तो उमेदवारांना करायचा आहे आणि यामध्ये आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंकवर क्लिक करून सहचा अर्ज तुम्हाला डाउनलोड करायचा आहे आणि सम पूर्ण माहिती भरूनच प्रिंट काढून अटॅच कॉपी अटॅच करून, करून तुम्हाला इथे दिल्या पत्त्यावरती अर्ज सादर करायचा आहे तर पंजाबराव देशमुख सात्य देशांतर्गत उच्च शिक्षण शिष्यवृत्ती करता अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकवर क्लिक करून हा अर्जाचा नमुना तुम्हाला प्रिंट करायचा आहे आणि त्यानंतर इथे तुम्हाला फोटो आणि स्वाक्षरी करायची आहे त्याचबरोबर सहसा अर्ज तुम्हाला प्रतिमान्य व्यवस्थापक संचालक बालचित्रवाणी इमारत गोपाल गणेश आगरकर रोड पुणे यांच्या नावे तुम्हाला करायचा आहे त्यानंतर या अर्जामध्ये अर्जाचा दिनांक तुम्हाला इथे टाईप करायचा आहे तर या आजामध्ये तुमची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे लिहायची आहे त्यामध्ये विद्यार्थ्याचं नाव पत्रकाराचा संपूर्ण पत्ता मोबाईल क्रमांक विद्यार्थ्याची जात त्यानंतर विद्यार्थ्याची जन्मतारीख त्यानंतर दिनांक एक जून दोन हजार तेवीस रोजीचे वय त्यामध्ये वर्षामध्ये येथे टाकायचं आहे त्यानंतर विद्यार्थ्याचा ईमेल आय डी विद्यार्थ्याचा आधार क्रमांक किंवा नोंदणी क्रमांक तसेच विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी आहे का असेल तर होय किंवा नाही असा स्टेटस येथे लिहायचा आहे त्यानंतर शैक्षणिक स्थिती शैक्षणिक पात्रता येथे लिहायचं आहे त्यानंतर अशा प्रकारे येथे पुढे एज्युकेशन डिटेल टाईप करण्यासाठीचा पेज येथे देण्यात आलेला आहे यामध्ये दहावी बारावी पदविका पदवी पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदविका यामध्ये उत्तीर्ण अभ्यासक्रम तसेच परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे वर्ष उत्तीर्ण झाले शैक्षणिक संस्थेचे नाव व विद्यापीठाचे नाव विद्यापीठाचे एकूण गुण प्राप्त केले गुण आणि टक्केवारी अशा प्रकारे संपूर्ण माहिती तुम्हाला इथे लिहायची आहे त्यानंतर विद्यार्थ्याचा व्यवसाय नोकरी करीत असल्यास नोकरीचा तपशील मुद्दा पदनाम आणि आं त्यानंतर नोकरीचे मिळणारे वार्षिक उत्पन्न तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती येथे लिहायची आहे त्यानंतर विद्यार्थ्याच्या कार्यालयाचा पत्ता विद्यार्थ्याच्या कार्याचा दूरध्वनी क्रमांक विद्यार्थ्याच्या कार्यालयाचा ईमेल आय डी वैवाहिक स्थिती विवाहित अविवाहित यांची स्ते, यांचं स्टेटस इथे लिहायचं आहे आणि यानंतर विद्यार्थ्यांच्या संलग्न बँक खात्याची माहिती यामध्ये खात्याचं नाव बँकेचं नाव बँकेच्या शाखेचं नाव खाते खा क्रमांक आय सी क्रमांक एम आय सी आर क्रमांक अशी संपूर्ण माहिती न चुकता लिहायची आहे त्यानंतर विद्यार्थ्याने ज्या संस्थेमध्ये प्रवेश घेतला आहे त्याचं नाव आणि त्या संस्थेचा संपूर्ण पत्ता देखील येथे लिहायचा आहे त्यानंतर विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेल्या संस्थेचा दूरध्वनी क्रमांक देखील एस टी डी सहित लिहायचा आहे त्यानंतर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेल्या अभ्यासक्रमाचे नाव संस्थेत प्रवेश घेतल्याचा दिना प्रवेशित अभ्यासक्रमाचा एकूण कालावधी त्यानंतर पंजाबराव देशमुख गुणवत्ता शिष्यवृत्तीसाठी द अर्ज करत असताना कोणत्या वर्षात विद्यार्थी शिकत आहे प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ त्यापैकी एक निवडायचा आहे त्यानंतर शासन व मधील संस्था आहे का म्हणजेच यामध्ये सर्वात मोठी म्हणजे शासन निर्णयामधील परिशिष्ट व ब मधील संस्था आहे का असल्यास क्रमांक नाही तर नाही असा ऑप्शन निवडायचा आहे तर यानंतर अर्जदारच्या पालकांची सर्वसाधारण माहिती लिहायची आहे यामध्ये विद्यार्थ्यांच्या पालकांचे संपूर्ण नाव पालकांच्या निवासाचा पत्ता संपर्काचा दूरध्वनी क्रमांक मोबाईल क्रमांक ईमेल पत्ता त्यानंतर पालकांचा व्यवसाय पालक नोकरी करत असल्यास नोकरीचा तपशील त्यानंतर पालकांचे नोकरी करत असल्यास उद्दापन्नाम त्यानंतर वार्षिक उत्पन्नाचा दाखला त्यानंतर पालकांचा कार्यालयाचा पत्ता तसेच कार्यालयाचा जो मोबाईल नंबर आहे त्याचा एस टी डी साईट कोड नंबर त्यानंतर कार्यालयाचा ईमेल आय डी आणि प्रकारे संपूर्ण कुटुंबाला मिळणारे वार्षिक उत्पन्न याची माहिती न चुकता लढायची आहे तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती वाचून झाल्यानंतर कुटुंबातील सर्व व्यक्ती जे दोन हजार तेवीस चोवीसमधील सर्व मार्गाने मिळणारे एकूण उत्पन्न पुढे लिहायचं आहे तर यामध्ये वार्षिक उत्पन्न आयकर विवरणपत्र जोडले आहे का त्यानंतर वडील हयात नसल्यास मृत्यूचा दाखला जोडला आहे का आई वडील विभक्त असल्यास न्यायालयाशी संबंधित कागदपत्र जोडलेले आहे नाही तर असा स्टेटस इथे लिहायचा आहे आणि त्यानंतर विद्यार्थ्यांसंदर्भात संपूर्ण कुटुंबाचे तपशील येथे लिहायचे आहे त्यामध्ये वय नंतर विद्यार्थ्यांचे नाते व्यवसाय एकूण वार्षिक उत्पन्न आणि यापूर्वी राज्य केंद्र शासनाच्या शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेला आहे का अशा प्रकारे संपूर्ण माहिती येथे लिहायची आहे तर यामध्ये वंशावासारखी असंपूर्ण अर्जाच्या कुटुंबाचा तपशील येथे लिहायचा आहे त्यामध्ये शैक्षणिक खर्च तपशील जो आहे तो या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला सादर करायचा आहे तर या योजनेअंतर्गत शिक्षण फी परीक्षा फी नोंदणी फी जिमखाना फी ग्रंथालय फी संगणक फी वसुगृह फी भोजन खर्च फी ही संपूर्ण पोर्टेलमार्फत सारथी संस्थेमार्फत पंजाबराव देशमुख शि देशांतर्गत शिष्यवृत्ती योजना यामार्फत दिली जाणार आहे तर अशा प्रकारे संपूर्ण शैक्षणिक खर्चाचा तपशील देखील तुम्हाला सोबत सबमिट करायचा आहे आणि यानंतर विद्यार्थ्याला कुठली शिष्यवृत्ती यापूर्वी घेतली आहे का तर याचा तपशील येथे लिहायचा आहे नसेल तर नो या ऐकावरती क्लिक करायचं आहे आणि यामध्ये शिष्यवृत्ती अदा करण्यासंदर्भातील माहिती यामध्ये प्रवेश घेतलेल्या संस्थेचे नाव प्रवेश घेतलेल्या संस्थेचा पत्ता प्रवेश घेतलेल्या संस्थेचा दूरध्वनी क्रमांक प्रवेश घेतलेल्या संस्थेचा प्रवेश घेतलेल्या संस्थेचा फॅक्स तंत्र ईमेल आय डी आणि शिष्यवृत्ती काम पाहणारे अधिकारी यांचे नाव ही संपूर्ण माहिती येथे लिहायचं आहे आणि त्याचबरोबर संस्थेचे बँक खात्याचे क्रमांक याचा तपशील व खात्याचा उद्दा पत्ता इथे लिहायचा आहे त्यानंतर बँक बैंक, ज्या बँकेमध्ये शिष्यवृत्ती जमा करायची आहे त्या बँकेचा तपशील ही संपूर्ण माहिती अकाऊंट नंबर म्हणजे बँक नेम अकाऊंट नेम अकाउंट नंबर ब्रांच नेम त्यानंतर आय एफ सी कोड आणि एम आय सी आर कोड ही संपूर्ण माहिती तुम्हाला इथे लिहायची आहे तर अशा प्रकारे शेवटी ठिकाण आणि दिनांक टाकून विद्यार्थ्याची सही आणि पालकांची वडिलांची सही हे संपूर्ण माहिती जोडून सोबत जी आवश्यक कागदपत्रे आहेत ती जोडायची आहेत तर यामध्ये सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेलं जातीचं प्रमाणपत्र त्यानंतर यामध्ये रहिवाशी असल्याबाबत दिलेले प्रमाणपत्र त्यानंतर बारावी आणि पदवी अभ्यासक्रमाच्या गुणपत्रिकेच्या प्रमाणपत्राच्या सत्यप्रती सोबत जोडवायचे आहेत आणि त्यानंतर सक्षम प्राधिकाऱ्यांनी दिले उत्पन्नचे प्रमाणपत्र देखील सोबत अटॅच करायचे आहेत तर अशा प्रकारे ज्या संस्थेत प्रत्यक्ष प्रवेश मिळा मिळाला आहे त्या संबंधित संस्थेने पत्र त्या संस्थेचे शुल्क संदर्भातले विवण विवरणपत्र त्यानंतर क्षण फी परीक्षा फी त्यानंतर वसतीगृह खर्च भोजन खर्च या सहजने आवश्यक आहे या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी भरावायच्या भरलेल्या फीचा तपशील यामध्ये जिमखाना फी वसतिगृह खर्च फी त्यामध्ये ग्रंथालय फी भोजन खर्च फी आणि संगणक खर्च फी तर अशी आहे त्यानंतर अभ्यासक्रमानुसार इतर खर्च सविस्तर माहिती जोडावी ही त्यानंतर तुम्ही पाहू शकता की संस्थेकडून विद्यापीठाकडून शिक्षण फी किंवा इतर फी माफक झाली असल्यास त्यांचे वि विवरणपत्र आणि अन्य स्कॉलरशिप मिळाली असल्यास त्याची माहिती आहे तर अशा प्रकारे संपूर्ण परिपत्रक वाचून तुम्हाला सहसा अर्ज लिहायचा आहे आणि हा अर्ज येथे दिल्या पत्त्यावरती तुम्ही पाहू शकता की येथे प्रतिमान्य व्यवस्थापक संचालक बालचित्रवाणी इमारत गोपाल गणेश आगरकर रोड पुणे चार एक एक शून्य शून्य चार तर या पत्त्यावरती तुम्हाला पाठवायचा आहे तर अशा प्रकारे डॉक्टर पंजाबराव देशमुख ते उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती सन दोन हजार तेवीस चोवीस करता अर्ज कसा करायचा त्याच्या संदर्भात आपण संपूर्ण माहिती पाहिली